नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मराठी मुळा चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे रितेश ढवळे. तर मी आता आहे देवरुख मध्ये. आता आपण जाणार आहोत सप्तेश्वरला, जे संगमेश्वरला एक प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि तिथे जाण्यासाठी इथून जवळजवळ मला अर्धा तास लागेल. आणि त्याची माहिती, त्या प्राचीन मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन एक छोटासा. तर त्याच्यासाठी तुम्ही जॉईन राहा आणि व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत तुम्ही बघा. चला, जस्ट आपण आता पोहोचलो आहोत संगमेश्वर मार्केटला. इथून तुम्हाला सरळ राईट मारायचा आहे, जो लागतो मुंबई गोवा हायवे. आणि इथूनच 500 मीटरच्या अंतरावरती आपल्याला पुन्हा एकदा राईट मारायचा आहे, जो इथून राईट मारायचा आहे आपल्याला. इथे तुम्हाला अशा प्रकारचा बोर्ड दिसेल. इथून थोडा असा मातीचा रोड असेल, कच्चा. इथून तुम्हाला जर तुमची बाईक असेल तर आरामात तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला हा अशा प्रकारचा तुम्हाला इथे मातीचा रोड तुम्हाला भेटेल. ह्या रोडवरती तुम्हाला 3-व्हीलर 4-व्हीलर चांगल्या ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्या इथे तुम्ही आरामात चालू शकता. इथे तुम्ही पाहत असाल केवढे मोठे खड्डे आहेत आणि केवढे मोठे दगड इथे बाहेर आले आहेत. तुम्हाला गाडी चालवताना इथे तुमच्यातला खरा ड्रायव्हर इथे तुम्हाला बाहेर काढावा लागतो. ह्या रोडवरून बाईक चालवताना तुम्हाला दोन्ही बाजूला घनदाट जंगल तुम्हाला इथे पाहायला भेटेल. आपण पोचलो आहे सप्तेश्वरच्या इथे. आणि हा एक मार्ग जातो, आणि भरपूर लोक कन्फ्युजन होता. इथे बोर्ड पण लावला आहे की सप्तेश्वरकडे जाण्याचा मार्ग ह्या साईडला आहे. आणि आपण ह्या रोडने आता सरळ सप्तेश्वरला जाणार आहोत. पाठीमागे तुम्ही बघू शकता, आता आपण जस्ट पोचलो आहे सप्तेश्वरमध्ये. हेच ते मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे एक ओढा लागतो. या ओढ्याच्या इथे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला एक वेगळाच नजारा तुम्हाला बघायला भेटणार इथे. जसे आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपणास निसर्गाने निर्माण केलेला खजिना पाहायला मिळतो. शांततेचं उत्तम उदाहरण म्हणजेच संगमेश्वरातील हे ठिकाण सप्तेश्वर. मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उंच अशी वृक्ष पाहायला भेटतील. मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय तुम्हाला पाहायला भेटेल. मंदिराच्या ठीक समोर तुम्हाला इथे तुळस पाहायला भेटेल. मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रथम तुम्हाला नंदीचे दर्शन होईल. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना स्वयंभू शंकराचे पिंडीचे तुम्हाला इथे दर्शन होईल. गाभाऱ्यामध्ये विलक्षणी शांतता तुम्हाला इथे पाहायला भेटेल. थंड असं वातावरण या गाभाऱ्यामध्ये सतत असते. मंदिराच्या परिसरामध्ये उंच अशी असणारी झाडे तुम्हाला या निसर्गाची प्रचिती देतात. इथे असणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज तुमच्या कानी पडल्याशिवाय राहत नाहीत. मंदिराच्या डाव्या बाजूला वैद्यनाथाचे मंदिर तुम्हाला पाहायला भेटते.
मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय तर आहेस, त्याचबरोबर येथील वृक्षसुद्धा तुम्हाला खूप जुनी दिसून येतात. मंदिराच्या परिसरामध्ये विविध प्रकारच्या कलाकृती पाहायला तुम्हाला मिळतील. आत्ता आपण जाणार आहोत सप्तेश्वरच्या परिसरातल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे. जल व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणजे सप्तेश्वर. मंदिराच्या परिसरामध्ये दोन प्राचीन कुंड आपल्याला पाहायला मिळतील. या दोन कुंडामध्ये पाणी येते तरी कुठून, आपण पुढे बघूया. तुम्ही कुंडाच्या पाठीमागे गेलात तरी येथे तुम्हाला 30 रुबात बांधण्यात आलेले बांधकाम दिसेल. डोंगरातून निर्माण होणारा झऱ्याचे पाणी थेट या 30 रुबात बांधण्यात आलेल्या बांधकामामधून थेट कुंडापर्यंत पोचवले जाते. या निसर्गाने तयार केलेले 7 पवित्र झरे तुम्हाला येथे पाहायला मिळतील. 7 प्रवाह ज्याच्या सानिध्यात वाहतात तो म्हणजे सप्तेश्वर. येथे तुम्हाला दोन बाजूला बांधण्यात आलेल्या दोन खोल्या दिसून येतात. कुंडाच्या बाजूला असलेले हे चिरेबंदीचे बांधकाम तुम्हाला एक उत्तम कला म्हणून तुम्हाला पाहायला भेटेल. आणि त्यामध्ये तुम्हाला 5 छोटे द्वार दिसून येतात. या बांधकामावरती तुम्हाला अचूक कोरीव काम पाहायला भेटेल. येथे आल्यावरती तुम्हाला शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि परमेश्वराने निर्माण केलेला निसर्ग पाहायला भेटेल. तर मंडळी, तुम्ही पाठी पाहू शकता सप्तेश्वर मंदिर. तर हे सप्तेश्वरची माहिती तुम्हाला ओव्हरऑल कशी वाटली, सप्तेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंटवर तुम्ही नक्की कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.